नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील माहीम केळवा धरणामधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचं आढळून आलं आहे। माहीम केळवा धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे। धरणाच्या बाहेरील बाजूस मुख्य विमोचकाच्या भिंतीच्या शीर्ष बाजूस ही गळती सुरू आहे। हे धरण झांजरोली गावाच्या वरील बाजूस आहे, त्यामुळे धरणाच्या खालील गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तर याबाबत पाटबंधारे विभागाला पाठपुरावा करण्यात आला असून शासनाने या धरणाच्या दुरुस्तीचे कामे हाती घेऊन लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।